दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त समाधी मंदिर गर्भगृहात पसायदान सुवर्णपट्टाचे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज तसेच गणेश्वर शास्त्री महाराज यांच्या हस्ते अनावरण झाले। यावेळी आळंदी येथील अवधूत महाराज चक्रांकित यांनी संतांचे साहित्य अतिशय पवित्र असल्याचे सांगितले। मला काही नको, इतरांचं तर नकोच नको, माझे मी माझं समजत नाहीये अशा प्रकारची। आता त्यांनी एका वाक्यात बोलताना काय सांगितलं, तेरा तुझको अर्पण, हीच त्यांची भावना होती। आणि त्यामुळे असं जो वागतो त्याच्या मागे सगळं ऐश्वर चालत येत। निवृत्तीनाथ समाधी गर्भगृहात सुवर्णपट पसायदान गुरुस्तवन अर्पण करणे हा सुवर्ण योग असल्याचे गणेश्वर शास्त्री यांनी सांगितले। 100 ग्रॅमच राहणार आहे, याचा अर्थ सुवर्ण हा अनुपमी असा धातू आहे। संतांच अक्षर वाङ्मय हे अनुपमी आहे, ज्या संतांनी हे वाङ्मय निर्माण केलं ते संत अनुपमी आहे। आणि या अक्षर वाङ्मयाला अक्षर ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरणार हे सुवर्ण आहे। आज या सुवर्ण अक्षरामध्ये हे पसायदान आणि श्री गुरुस्तवन हे तयार केलेलं आहे, याची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत आज होत आहे। स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात पसायदान ही विश्व कल्याणाची संकल्पना असल्याचे प्रतिपादन केले। महाराष्ट्राचं गुरुस्थान आळंदी हे आहे, महाराष्ट्राचं इष्टस्थान पंढरपूर आहे, गुरुस्थान आळंदी आहे। आणि आळंदीमध्ये विश्वाची माऊली असलेल्या भगवान ज्ञानेश्वर माऊलींना जो काही अनुग्रह प्राप्त झाला आणि पारंपरिक दीक्षा प्राप्त झाली, त्या सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या या संजीवन समाधीच्या स्थानी आज हरिभक्ती परायण उद्देशाचं संपन्न पूज्य श्री चक्रांकित महाराज यांच्या विशिष्ट नियोजनानं भगवान निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये सुवर्ण अंकित अशा प्रकारचं पसायदान आणि गुरुस्तवन या दोघांची स्थापना आणि भगवान निवृत्तीनाथांना सुवर्ण मुकुट समर्पण इतकं सगळं कार्य संपन्न झालं। हे कार्य संपन्न होणं यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी या देवस्थानच्या सगळ्या विश्वस्तांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे सगळं होऊन देण्याकरता अतिशय सहकार्य केलं आणि खूप खूप मदत केली। त्यांच्या सक्रिय आणि हृदयापासून असलेल्या सहकार्याशिवाय हे कार्य संपन्न होणं शक्य नव्हतं। आणि आमचे पूज्य श्री चक्रांकित महाराज यांचा तर किती गौरव करावा, माझ्याकडे शब्द नाही आहेत खरोखर। मला आठवतं ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या 7 शताब्दीच्या वर्षामध्ये त्यांनी सुवर्णांकित अशा प्रकारचं पसायदान आळंदीमध्ये समर्पित केलं होतं आणि आज तेच कार्य ते या त्र्यंबकेश्वराच्या तीर्थक्षेत्रामध्ये करतायत। भगवान त्र्यंबकराज सर्व समर्थ आहेत आणि भगवान त्र्यंबकराज जेव्हा आज निवृत्तीनाथांच्या मस्तकावरती सुवर्णमुकुट विराजमान करतायत, याचा अर्थ असा की भगवान महादेव या देशात जागृत होतोय आणि तो भारत मातेच्या मस्तकावरती सुवर्णमुकुट राहतोय। या कार्यक्रमास आळंदीचे चक्रांकित महाराज वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री द्रविड निवृत्त मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी मारुती महाराज कुहेकर पंढरपूरचे केशव महाराज रामदास पैठणचे योगीराज गोसावी महाराज सुरेश महाराज गोसावी जयंत महाराज गोसावी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर वारकरी महामंडळाचे हरिभक्त परायण श्रावण महाराज अहिरे लहू महाराज अहिरे
पुंडलिकराव थेटे कीर्तनकार वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.